जय जय महाराष्ट्र केके लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज आपण आलेलो आहोत हिवरा आश्रम इथे आलेलो आहोत. याचं कारण असं आहे की स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सव निमित्त भव्य यात्रा महोत्सव हिवरा आश्रम इथे होतोय. दिनांक 25, 26, 27 जानेवारी 2019 तीनही दिवस भरगच्च कार्यक्रम आहे. शोभायात्रा आहे, महाप्रसाद आहे. या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्यासाठी केके लाईव्ह आज हिवरा आश्रम इथे आलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत विवेकानंद आश्रमाचे सचिव आदरणीय माननीय संतोषभाऊ गोरे आपल्या सोबत आहेत. सर, केके लाईव्ह मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. आणि हा भव्य यात्रा महोत्सव आपल्या इथे होतोय दरवर्षीप्रमाणे, मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जन्म महोत्सव निमित्त भव्य यात्रा महोत्सव आहे. या संदर्भामध्ये केके लाईव्ह दर्शकांना आपण या ठिकाणी दोन शब्द माहिती या ठिकाणी द्यावी. विवेकानंद आश्रमात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद जयंती महोत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने संपन्न होतोय. परमपूजनीय शुकदास महाराज संस्थापित हा विवेकानंद आश्रम विवेकानंद जयंती उत्सवासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. तीनही दिवस ज्ञानयज्ञ या ठिकाणी होतो, नामवंतांची व्याख्यानं, कीर्तन, प्रवचन आणि शेवटच्या दिवशी 2 लाख भाविकांना महाप्रसाद हे या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. ही 2 लाख भाविक एका वेळेला एका पंक्तीमधून हा प्रसाद घेतात. ट्रॅक्टरमधून प्रसादाचं वितरण केलं जातं. त्या वेळेला सुमारे 3,000 स्वयंसेवक आपली सेवा देतात आणि भाविकांना महाप्रसाद वितरण करतात. विवेकाची दीक्षा देणारा हा उत्सव माणसाला उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्धीपर्यंत थांबू नका हा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद त्यांच्या विचारांना कृती रूपातून समाजासमोर ठेवणारा विवेकानंद आश्रम हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. 25, 26 आणि 27 जानेवारीला या ठिकाणी संपन्न होणारा विवेकानंद जन्मोत्सव हा लोकोत्सव आहे. लोकच त्यांच्यासाठी हा उत्सव संपन्न करतात. यावर्षीच्या उत्सवातही कीर्तन, व्याख्यान, प्रवचन यांचं रेलचेल आहे आणि शेवटच्या दिवशी मिळणारा महाप्रसाद हा सगळ्यांना तृप्त करून जातो. माणसातील भेदाभेद नष्ट व्हावा, त्याच्यात एकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व्हावा या उद्देशानं सुरू केलेला हा महाप्रसाद आणि महापंगत आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव घालू पाहते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी पंगत ही जगामध्ये एवढी कुठेच होत नाही असा विवेकानंद आश्रमाचा दावा आहे. आणि ही पंगत विवेकानंदांच्या जयंती दिनी होते ही सर्व भारतीयांसाठी अतिशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आपण सगळ्यांना विवेकानंद जयंती महोत्सवाचं मी निमंत्रण देतो. आपण सगळ्यांनी या उत्सवात सहभागी व्हा आणि या उत्सवाचा आनंद घ्या. या ठिकाणी सरांनी सांगितलं की सर्वांनी मोठ्या भक्तिभावानं, मोठ्या आनंदाने या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असा भव्य यात्रा महोत्सव आहे. सविस्तर भव्य यात्रा महोत्सवामध्ये काय काय कार्यक्रम होणार आहे, काय काय कार्यक्रमाची रेचेल आहे भक्तांसाठी, सर्वांसाठी ही आनंदी पर्वणी या ठिकाणी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सव या ठिकाणी दरवर्षी होत आहे. आपण सर्वांनी पर्यंत मी एक क्षणचित्र आपल्यापर्यंत पोहोचवतो ना, आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या उत्सव मध्ये महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. मोठ्या भक्तिभावाने ही भव्य यात्रा महोत्सव या ठिकाणी हिवरा आश्रम इथे होत असते. हे सर्व क्षणचित्र आपण झिरोग्राउंड लेव्हलवर आहोत. आपल्यासोबत आहेत आदरणीय सचिव माननीय संतोषभाऊ गोरे आपल्या सोबत आहेत. त्यांनी सविस्तर माहिती या ठिकाणी दिली. आपण भाऊ या ठिकाणी केके लाईव्हला सविस्तर माहिती दिली या भव्य यात्रा महोत्सवाबद्दल. आपल्या या ठिकाणी केके लाईव्हच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपल्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक कोटी शुभेच्छा. केके लाईव्हमध्ये या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आम्हाला सतत मोलाचं सहकार्य आदरणीय ज्येष्ठ पत्रकार संतोषभाऊ थोराते यांचं सुद्धा असतं. त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.